30 जानेवारी रोजी गुन्हे शाखा आणि युनिट 5 पथकाला सरकारी अन्नधान्याची काळेबाजारी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर यशोधरा नगर अंतर्गत वनदेवी रेल्वे क्रॉसिंग जवळ छापेमारी कारवाई केली असता तिथे 2 लाख किमतीचे 12 टन तांदूळ जप्त करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना घटनास्थळावरून अटक केली असून 3 आरोपी फरार असल्याचे DCP चिन्मय पंडित यांनी सांगितले. काल क्राईम ब्रांचची ACP आणि आमची युनिट 5 यांच्या संयुक्त पथकाने यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्यांना काही माहिती मिळाली होती की काही लोक जे अन्नधान्य आहे, सरकारी अन्नधान्य, त्याचा काळा बाजार सुरू आहे. अवैधरित्या त्यांनी हे लोकांकडनं विकत घेतलेलं आहे सरकारी अन्नधान्य, जे खरं तर गरीब लोकांसाठी असतं, परंतु हे कमी रेटमध्ये विकत घेतात आणि बाजारांमध्ये जास्त रेटमध्ये विकतात आणि काळा बाजार करतात. तर ही माहिती होती आणि त्या माहितीच्या अनुषंगाने यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये वनदेवी नगर रेल्वे क्रॉसिंग इथे जाऊन त्यांनी रेड केली. त्या ठिकाणी आम्हाला 2 लाख रुपयांचा साधारणपणे 12 टन तांदूळ हा मिळालेला आहे. या कारवाईमध्ये 3 आरोपी जागेवरूनच ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि 3 आरोपी फरार आहेत. तर जे ताब्यात घेण्यात आलेले आरोपी आहेत ते इर्शाद शेख वल्द जुम्मन शेख, तहसीन अन्सारी वल्द मोहम्मद यासीन आणि वहीद अन्सारी यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. यांच्यावरती पूर्वीचे पण गुन्हे असल्याचं समजतं आहे आणि टोटल 14,30,000 रुपयांचा मुद्देमाल हा या कारवाईमध्ये जप्त करण्यात आला.